2024-25 या आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्यातील एनटीपीसी मौदाना ठरवून दिलेली उद्दिष्ट आणि योजनांची माहिती पत्र परिषदेत देण्यात आली। एनटीपीसीची या आर्थिक वर्षातील ही पहिलीच पत्र परिषद होती। यावेळी पर्यावरण गट आणि CSR विभागाच्या ब्रीफिंगसह युनिटच्या कामगिरीचं तपशीलवार सादरीकरण करण्यात आलं। एनटीपीसीच्या प्रभावी CSR उपक्रमाचं प्रदर्शन करणारा चित्रपट GEM देखील सादर करण्यात आला। एनटीपीसी मौदाचे प्रकल्प प्रमुख DR देहुरी यांनी एनटीपीसीच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला। जगातील सर्वात मोठी वीज कंपनी बनण्याच्या एनटीपीसीच्या ध्येयावर त्यांनी भर दिला। याशिवाय येथील कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सुविधांशी संबंधितही माहिती दिली।